नमस्कार मंडळी मंडळी दर महिन्यातील शुभमुहूर्तांची माहिती आपण आपल्या चॅनलमध्ये सुरू केलेली आहे त्याला आपण अतिशय सुंदर असा प्रतिसादसुद्धा दिलेला आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून ह्या ज्योतिष कट्टातर्फे आणि आमच्या टीमतर्फे सा अगदी मनापासून आभार मंडळी मासिक राशी भविष्यसुद्धा आपण दर महिन्याचं प्रकाशित करत असतो अगदी बारा राशींचं प्रत्येक राशीचे वेगवेगळे व्हिडिओ बनवतोस तेव्हा हे सगळे व्हिडिओसुद्धा अवश्य पाहत नसाल तर पाहायला सुरुवात करा आणि आपल्या या महिन्याचं नियोजन करत जा जेणेकरून त्या त्या महिन्याचं व्यवस्थितपणे नियोजन तर करू शकालच परंतु काही चांगल्या आणि अशुभ शुभ गोष्टींची माहिती अगोदरच मिळाल्यामुळे आपण सावधानतासुद्धा ठेवू शकाल आणि चांगल्या शुभ गोष्टींचा लाभ घेऊ शकाल म्हणजे या मासिक राशी भविष्य सदरामध्ये आपण अशुभ ग्रहांचा अशुभ परिणाम कमी करण्यासाठी साध्या सोप्या उपायांची सुद्धा माहिती देत असतो त्यामुळे ही माहितीसुद्धा आपल्याला नक्की खूप चांगली उपयुक्त ठरेल अशी आपण आशा करतोच आहे मंडळी आपला आजचा विषय म्हणजेच या महिन्यातील शुभ मुहूर्त परंतु मंडळी त्याआधी सूचना मात्र अवश्य लक्षात ठेवा कारण नुसतं मुहूर्तावरती काम केलं म्हणजे ती यशस्वीच होतं असा बिलकुल जर तुमच्या मनामध्ये विचार असेल तर तो ठेवू नका कारण यशस्वी होण्यापासाठी आपलं कष्ट आणि आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आणि आपली हुशारी ही तितकीच किंबहुना जास्त महत्त्वाची असते त्याशिवाय कामातलं यश मिळणारच नाही यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो हे आपण सर्वांनी लक्षात ठेवूनच हा व्हिडिओ पाहायचा आहे तसेच मंडळी पत्रिकेच्या अभ्यासावरून आपल्या कामाचं स्वरूप कोणतं असावं कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळू शकतं कोणत्या प्रकारचा व्यवसाय आपण करू शकतो किंबहुना व्यवसाय करावा की नोकरी करावा अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास पत्रिकेच्या सखोल मार्गदर्शनातून आणि अभ्यासातून करता येतो हेही तितकंच खरं आहे या विषयावर आपल्या चॅनलमध्ये आपण एक व्हिडिओ केलेला आहे की बाबा ही कशी माहिती मिळाली जाते तर त्याची लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता तसेच आपल्याला ह्या सगळ्या मुहूर्त पाहण्याचं मग नक्की बाबा काय महत्त्व आहे मग हे मुहूर्त का, का पाहायचे काय प्रयोजन आहे तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातील त्या त्या दिवसांची अनुकूलता पाहणं याला मुहूर्त म्हणतात आपली साध्या सोप्या भाषेमध्ये की तो ग्रह ती वेळ आपल्या त्या कामाला अनुकूल आहे म्हणून त्याला मुहूर्त असं म्हणतात आडतच नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून काम केलं ते येणारच कसं बिलकुल नाही त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते ना योग्यच आहे परंतु हा सर्व सारासार विचारसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे जर आपण मुहूर्त पाहत आहे मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधं मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध गूढ विषयांच्या मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन्स माहिती सगळ्यात पहिल्यांदा त्याचमुळे आपल्याला मिळू शकते चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया ते म्हणजे सप्टेंबर दोन हजार बावीस म्हणजे हा भाद्रपद महिना गणेशाचा आणि पितृपक्षाचा या महिन्यातल्या महत्वाच्या कार्याचे मुहूर्त जसं की गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ आणि डोहाळी जेवण या महिन्यामध्ये आपल्या नेहमीच्या आग्रहावरून आपण पायाभरणी भूमिपूजन वास्तुशांतीचे मुहूर्त जर असतील तर त्याची सुद्धा माहिती करून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा माहिती घेऊया ती म्हणजे गृहप्रवेश मुहूर्त करायची आता गृहप्रवेश म्हणजे काय तर ज्यांना फक्त गणेशपूजन करून गृहप्रवेश करायचा आहे म्हणजेच काय तर काही कारणांमुळे वास्तुशांत न करता आपल्याला नवीन घरामध्ये राहायला जायचं आहे मग ते भाड्याचं घर असेल स्वतःचं विकत घेतलेलं असेल तर त्यासाठीचे मुहूर्त म्हणजे गणेश मुहूर्त तर त्यासाठी सप्टेंबर महिन्यामधले मुहूर्त आहेत एक सात आठ आणि तीस सप्टेंबर ज्यांना या सप्टेंबर महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांत करायची आहे तर मंडळी या महिन्यामध्ये म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये वास्तुशांतीचा एकही ना मुहूर्त नाही आता वास्तुशांतीसाठीचे मुहूर्त आहेत ते म्हणजे कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात त्या महिन्यातल्या वास्तुशांतीचे मुहूर्त सांगणारा व्हिडिओची लिंक मुद्दामखाली देतो आहे कारण आपण ह्या संपूर्ण वर्षाचे वास्तुशांतीचे मुहूर्ताचा व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे त्यासाठी गणेशपूजन करून आपण हा गृहप्रवेश करू शकता ते मुहूर्त मी मगाशी सांगितले शिवाय मंडळी हा गृहप्रवेश स्वतः गणेशपूजनसुद्धा आपण स्वतःच करून स्वतः आपण गृहप्रवेश करू शकता तो व्हिडिओसुद्धा मुद्दाम चॅनलमध्ये प्रकाशित केलेला आहे त्याची लिंक खाली देतो आहे त्यामुळे काही कारणामुळे जर ब्राह्मण गुरुजी आपल्याला उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतः पूजा करून गणेशपूजन करून आपला गृहप्रवेश करू शकता तसेच ज्यांना पायाभरणी आणि भूमिपूजन या महिन्यात करायचं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या दोनही महिन्यामध्ये पायाभरणी आणि भूमिपूजनाचे मुहूर्त नाहीत याचीसुद्धा मंडळी आपल्याला अवश्य दखल घ्यायची आहे मंडळी बऱ्याच आपल्या मंडळींच्या सांगण्यावरून आपल्या चॅनलमध्ये आपण दोन हजार बावीसमधल्या सगळ्या वर्षभराच्या वास्तुशांतीचे मुहूर्त दिलेले आहेत ते सुद्धा आपण अवश्य पाहून घ्या त्या व्हिडिओची लिंक मुद्दाम खाली देतो आहे जेणेकरून काय होईल की ह्या ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्याला नियोजन करता येईल आता पाहूया साखरपुड्याचे मुहूर्त जर या महिन्यात करणार असाल तर एक सात आठ नऊ सव्वीस सत्तावीस आणि तीस सप्टेंबर या महिन्यामध्ये डोहाळे जेवणाचे मुहूर्त कोणते आहेत तर सात आठ आणि शेवटच्या आठवड्यामधला हो सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर बारशाचा मुहूर्त या महिन्यात आहे का हो आहे एक सात आठ सत्तावीस आणि तीस सप्टेंबर जावळ काढण्यासाठी सुद्धा मुहूर्त या महिन्यामध्ये आहेत चारच मुहूर्त आहेत एक आठ नऊ आणि सव्वीस सप्टेंबर म्हणजे ही होती ही या सप्टेंबर महिन्यातील म्हणजेच भाद्रपद महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची माहिती म्हणजे या महिन्यामध्ये प्रकाशित झालेले काही महत्त्वपूर्ण व्हिडिओंची लिंक मुद्दामखाली दिलेली आहे ती पाहायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण गणेश रुद्राक्षाचा विद्यार्थ्यांसाठी किंवा व्यापारी मंडळींसाठी कसा उपयोग होणार आहे त्याचाही व्हिडिओ मुद्दाम खाली देतो आहे आवर्जून पहा तसेच मंडळी वाहन खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी या महिन्यात करायची असेल तर आपण जे दर महिन्याला राशी भविष्य प्रकाशित करतो प्रत्येक राशीचं त्याच्यामध्ये शुभ दिवस दिलेले असतात अशुभ दिवससुद्धा मुद्दाम सांगतो त्यामुळे त्या शुभ दिवसावरती आपण या खरेदी अवश्य करू शकता आता मंडळी आपण मुहूर्ताबद्दलची माहिती घेतली परंतु याविषयी अजून जर काही माहिती घ्यायची असेल तर आपण आपल्या इथे गावामध्ये शहरामध्ये असणारे जे काही स्थानिक गुरुजी ब्राह्मण असतील त्यांना ती माहिती विचारू शकतात म्हणजे या मुहूर्तामध्ये आपण लग्नाचे मुहूर्त दिलेले नाही आहेत अर्थात चातुर्मासामध्ये लग्नमुहूर्त नसतात परंतु पुढच्या काळामध्ये मुहूर्त कुठले आहेत हे माहिती करून घेणं अगोदरच फार महत्त्वाचं ठरतं कारण आपल्याला हॉल बुक करायचे असतात परंतु हे मुहूर्त आपण सांगत नाहीत कारण मुलामुलींच्या वैयक्तिक राशी आपल्याला मुहूर्त पाहायचे असतात नुसते ढोबळ मुहूर्त काढून उपयोग नाही त्यामुळे ज्यांना अशा प्रकारे आपल्या मुलामुलींच्या पत्रिकेच्या अभ्यासावरून वैयक्तिक मुहूर्त काढायचे असतील त्यांनी कृपया सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा अपॉइंटमेंट बुक करा आणि हे मुहूर्त आपण माहिती करून घ्या मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वास्तूचे किंवा पत्रिकेचे सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर आपण आमच्या कार्यालयामध्ये अवश्य संपर्क साधा आणि आपले अपॉइंटमेंट्स बुक करा तसेच मंडळी भाद्रपद महिना म्हटलं की गणेशाचा महिना आणि नंतरचा पंधरावडा म्हणजे पितृ पंधरावडा ह्या दोनही गोष्टींमध्ये आपल्याला अतिशय सुंदर असे आपण तीन ते ती चार वर्षापासून व्हिडिओ केलेले आहेत म्हणजे प्रत्यक्ष स्वतः गणेशाची मूर्तीची स्थापना कशी करावी गणेशाच्या ह्या कालखंडामध्ये आपण कुठल्या प्रकारचं घरातलं वातावरण ठेवावं काय काळजी घ्यावी ह्या गणेश उत्सवामध्ये गणेश प्रतिमेच्या बाबतीमध्ये त्याचप्रमाणे आपण आपल्या वास्तूतली शुभ ऊर्जा वाढवण्याकरता कुठल्या प्रकारची मंत्रसाधना ह्या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये करावी त्याचप्रमाणे नंतर येणारा जो आपला कालखंड आहे तो म्हणजेच पितृपक्ष या पितृपक्षामध्ये तर्पणविधी कसा करावा अगदी स्वतः कसा करावा त्याचप्रमाणे ह्या पित्रांचे आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी कोणती सेवा म्हणजे पिंपळ सेवा अतिशय सुंदर आहे ती कशी करावी आणि विविध प्रकारचे व्हिडिओ ह्या भाद्रपद महिन्यासाठी आपण अगोदर केलेले आहेत त्यांची लिंक मुद्दामखाली दिलेली आहे अवश्य जाऊन हे व्हिडिओसुद्धा पहा म्हणजेच या भाद्रपद महिन्यातला गणेश उत्सव त्याचप्रमाणे पितृ पंधरवडा याच्यामधली माहिती आपल्याला मिळेल तसेच श्रावण महिन्यामध्ये अभिमंत्रित केलेले विविध रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र दक्षिणावर्ती शंख कुबेर लक्ष्मी यंत्र द्वार दोष निवारण यंत्र महासुदर्शन यंत्र त्याचप्रमाणे गणेश रुद्राक्ष आपल्याला भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आपण आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधावा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री सकाळी दहा ते दुपारी दोन संध्याकाळी पाच ते रात्री आठ या वेळेमध्ये संपर्क साधावा शिवाय याच आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट आणि संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आमच्या याच नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्रीवरती आपण व्हॉट्सअप करावा चैतन्य लहरी हे पुस्तक भारतामध्ये कुठे असाल घरपोच मागवण्यासाठी म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या